नमस्कार मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेटच्या सेकंड लेक्चरला सुरुवात करणार आहोत। याचा टॉपिक, पहिला टॉपिक आहे क्रिस्टल लॅटिस। फर्स्ट डिफाइन क्रिस्टल लॅटिस। क्रिस्टल लॅटिस ची डेफिनेशन काय आहे? तर इट इज द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इन थ्री डायमेंशनल स्पेस इज कॉल्ड क्रिस्टल लैटिस। क्रिस्टल लैटिस म्हणजे काय? सॉलिडची संरचना, स्फटिक संरचना। याच्यामध्ये सॉलिडमध्ये किंवा स्थायीमध्ये जे कण असतात त्या कणांची अरेंजमेंट, तिघ डायरेक्शन, एक्स वाय झेड या तीन डायरेक्शनमध्ये त्याची जी अरेंजमेंट असते त्या अरेंजमेंटला आपण क्रिस्टल लैटिस असे म्हणतो। सेकंड पॉईंट याचा लैटिस पॉईंट। इट इज द पोजिशन, ही एक स्थान आहे, पोजिशन जागा आहे। इट इज द पोजिशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, मी शॉर्टमध्ये शिकी लिहितो, ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इन क्रिस्टल लॅटिस। कॉल लॅटिस पॉइंट। लॅटिस, क्रिस्टल लॅटिस मध्ये नेमके जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत कुठं, त्यांचं स्थान जे असतं त्या स्थानाला आपण लॅटिस पॉईंट म्हणतो। इथं पा, ही एक युनिट सेल किंवा क्यू आहे, इथं जे घटक आहे पा, याचे घटक सर्व सिंपल क्यूबिक युनिट सेल, ते क्वाड्रंटला ऍटम, मॉलिक्युल्स किंवा आयन्स जे असतील ते क्वाड्रंटला असतील। मग ऍटम किंवा आयन्स ज्या ठिकाणी असतील युनिट सेलमध्ये त्याला आपण लॅटिस पॉईंट म्हणतो। त्याला आपण लॅटिस पॉईंट म्हणतो। पुढचा पॉईंट आहे युनिट सेल। हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे युनिट सेल सॉलिड स्टेटमध्ये। याच्याशिवाय आपल्याला चॅप्टर समजणार नाही, म्हणून लक्षपूर्वक ऐका। युनिट सेल याची डेफिनेशन आहे, इट इज द स्मॉलेस्ट, सर्वात लहान पोर्शन ऑफ क्रिस्टल लॅटिस। क्रिस्टल लॅटिस हा सर्वात लहान भाग असतो, विच कॅन जनरेट, निर्माण करू शकतो, जनरेट म्हणजे निर्माण करणे, जनरेट इंटायर म्हणजे संपूर्ण, इंटायर क्रिस्टल लॅटिस बाय रिफिटिंग इटसेल्फ। कॉल रिफिटिंग इटसेल्फ इन डिफरंट डायरेक्शन। कॉल युनिट सेल, याला युनिट सेल म्हणतो। पण युनिट सेल हा क्रिस्टल लॅटिसचा अतिशय लहान, सर्वात लहान भाग असतो आणि तो संपूर्ण क्रिस्टल लॅटिस तयार करू शकतो बाय रिपीटिंग इट सेल। त्याची स्वतःची पुनरावृत्ती होते आणि संपूर्ण क्रिस्टल लॅटिस तयार होतो वेगवेगळ्या डायरेक्शनला, डिफरंट डायरेक्शनला। युनिट सेल हॅज एज लेंथ ए बी अँड सी इन थ्री ॲक्सिस ॲट अँगल अल्फा बीटा गॅमा। आपण पुढचं प्रॉपर्टी बघू। सर्वप्रथम मी युनिट सेल ड्रॉ करतो। हा युनिट सेल आहे, या युनिट सेलला तीन डायरेक्शन आहे। पहा, ही एक डायरेक्शन, ही एक डायरेक्शन आणि
आणि ही एक डायरेक्शन याला मी झेड म्हणतो याला वाय आणि ही एक ऍक्सिस असं तिघ ऍक्सिसला एज असतात एज म्हणजे कडाचा किनारा तर इथून तर इथपर्यंत जे अंतर असेल त्याला आपण एज लेंथ म्हणू लागली ए म्हणू आणि त्याचा समोरचा जो अँगल असेल त्याला लक्षात ठेवण्यासाठी अल्फा एच्या समोरचा अल्फा इथून इथपर्यंत जो अँगल असेल जी एज लेंथ असेल याला आपण बी म्हणू आणि त्याच्या समोरचा जो अँगल असेल त्याला आपण बीटा म्हणू आणि इथून इथपर्यंत जी एज लेंथ असेल त्याला आपण सी म्हणू आणि उरलेला अँगल काय एकच तो आहे गॅपा आपण इथे लिहू शकतो युनिट सेल हॅज एज लेंथ हॅज एज लेंथ A, B, and C in three axes. Tiga axes lah. A, angle, alpha, beta, and gamma. Apa nih artinya? Part halilu apa? Tasha unit cell lah. Agun, putsa point. Unit cell has eight corners. युनिट सेलला आठ कॉर्नर्स असतात अँड वन कॉर्नर इज कॉमन फॉर ऑल कॉमन फॉर एट युनिट सेल ऑर क्यूब इकडे लक्ष द्या पहा एक कॉर्नर हा दुसरा कॉर्नर हा तिसरा कॉर्नर हा चौथा हा पाचवा हा सहावा हा सातवा आणि हा आठवा असे युनिट सेलला एकूण आठ कॉर्नर असतात त्याच्यातली प्रत्येक कॉर्नर हा त्याच्या शेजारी असलेल्या आठ युनिट सेलला कॉमन असतो म्हणून याचं जे कंट्रीब्युशन असतं सो इट्स कंट्रीब्युशन त्याचं जे कंट्रीब्युशन म्हणजे सहभाग For its one unit cell is 1 8. पण एक कॉर्नर हा इतर आठ कॉर्नरला कॉमन असतो म्हणजे एका युनिट सेल मध्ये त्याच्या बाबतीत किती असतो 1 8 असतो समजा आपण ज्या रूम मध्ये आहोत त्याचे कॉर्नर्स पहा या सेलचा जो कॉर्नर असेल या बिल्डिंगच्या बाजूला पण या रूमच्या बाजूला पण एक रूम असेल याच्या शेजारी पण एक रूम असेल त्याच्या शेजारी पण एक रूम असतील असे चार आणि वरती चार म्हणजे एका कॉर्नर हा आठ युनिट सेलला कॉमन असतो म्हणून एका युनिट सेलमध्ये याचा 1/8 पार्ट एवढाच कंट्रीब्युशन स्वतःच्या युनिट सेलमध्ये असतो सेकंड पॉईंट जसं युनिट सेलला कॉर्नर असतात तसंच युनिट सेल हॅज सिक्स फेसेस यांना सहा फेसेस असतात सहा भाग असतात पृष्ठभाग असतात अँड वन फेसेस आणि एक फेस इज कॉमन फॉर टू युनिट सेल दोन युनिट सेलला एक फेस कॉमन असतो अँड इट्स कंट्रीब्युशन आणि त्याचा भाग सहभाग is 1/2 for its one unit cell त्याच्या स्वतःच्या युनिट सेल मध्ये त्याचा फक्त अर्धा भाग सहभाग असतो आपण इमॅजिन करू हा एक फेस पहा सहा फेस कुठले कुठले या युनिट सेलचा हा एक फेस हा दुसरा हा वरचा तिसरा हा खालचा चौथा हा पुढचा आणि हा मागचा जसं रूम या रूम मध्ये चार भिंत आहेत हे चार फेसेस झाले या रूमचे वरचा एक फेस पाचवा आणि खालचा तर सहावा प्रत्येक युनिट सेलला असे सहा फेसेस असतात आणि एक फेस समजा ही फेस पाहू आपण ही भिंत ही बाजूच्या रूमला पण कॉमन आहे म्हणजे या भिंतीचा फक्त अर्धा भाग या रूम मध्ये आहे आणि अर्धा भाग शेजारच्या रूम मध्ये म्हणजे त्याचे कंट्रीब्युशन किती आहे फक्त हा कारण दोन रूमला किंवा दोन युनिट सेलला फेस काय असतो
कॉमन असतो म्हणून त्याचे कंट्रीब्युशन एका युनिटचे मध्ये फक्त हाफ असतो. त्याच पद्धतीने युनिट सेलला अजून एज लेंथ असते, एज असते युनिट सेल हॅज 12 एजेस, 12 एजेस असतात अँड वन एज इज कॉमन फॉर फोर युनिट सेल. हेन्स अँड हेन्स म्हणून इट्स कॉन्ट्रीब्युशन फोर इट्स ऑन स्वतःचे, ऑन म्हणजे स्वतःचे युनिट सेल इज वन फोर. एस कशाला म्हणतात कडा, हे एक दोन तीन चार, तसंच खालचं एक दोन तीन चार, तसंच एक पाच आठ नऊ दहा अकरा आणि बारा. युनिट सेलला किती एजेस असतात, कडे असतात, बारा एजेस असतात. आता इमॅजिन करा हे युनिट सेलची ही एज लेंथ असेल, याच्या मागच्या सेलला पण एक युनिट सेल असेल दोन, बरोबर, याच्यावरती एक तीन, याच्यावर तिकडच्या रूमच्या वरती एक चार, म्हणजे एक एज लेन चार युनिट सेलमध्ये कॉमन असते. आणि म्हणून याचा फक्त वन फोर्थ पार्ट इतकाच एका युनिट सेलमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतो, म्हणून वन फोर्थ पार्ट आपण याचं कॉन्ट्रीब्युशन लक्षात घेत असतो. युनिट सेलचं अजून एक, युनिट सेल हॅज बॉडी सेंटर, युनिट सेलच्या मधोमध जे काही ॲटम्स आयन्स किंवा मॉलिक्युल असतील त्याला बॉडी सेंटर म्हणतात. अँड नो कॉन्ट्रीब्युशन विथ अदर युनिट सेल. एक सेंटर आपण इमॅजिन करून सेंटरला एक ॲटम असेल, तर हा या रूमच्या मधोमध एक ॲटम्स किंवा एक बॉल असेल, त्याच्या इतर दुसऱ्या युनिट सेलशी किंवा रूमशी संबंध नसतो, तो संपूर्ण त्याच युनिट सेलमध्ये असल्या कारणानं तर कोणाशी कंट्रीब्युशन किंवा कॉमन नसतं. नो कॉन्ट्रीब्युशन विथ अदर युनिट सेल म्हणून हा एक गृहित धरला जातो. पुढचं पॉईंट आहे टाईप ऑफ युनिट सेल. युनिट सेलचे दोन प्रकार पडतात, मुख्यतः अकॉर्डिंग टू द अरेंजमेंट ऑफ द ॲटम्स आणि दुसरा प्रकार आहे अकॉर्डिंग टू द सेल पॅरामीटर्स ऑफ युनिट सेल. आपण सर्वप्रथम पाहू द टाईप्स ऑफ युनिट सेल अकॉर्डिंग टू द अरेंजमेंट ऑफ द ॲटम्स. टाईप ऑफ युनिट सेल अकॉर्डिंग टू अरेंजमेंट of atoms or molecules. But there are four types according to the arrangement of the atoms. There is four prakar padta apan one by one pahu. Sarvapratham there are four types of unit cell अकॉर्डिंग टू द अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. त्याचं फर्स्ट पाहू आपण प्रिमिटिव्ह ऑर सिंपल क्युबिक युनिट सेल. प्रिमिटिव्ह ऑर सिंपल क्युबिक युनिट सेल. आता याचे लॅटिस पॉईंट कुठं असतात? हा एक युनिट सेल आहे. सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल जे असतात याच्यामध्ये जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतील हे कुठं असतात? फक्त कॉर्नरला असतात. याचे आठ कॉर्नर असतात म्हणून आठ कॉर्नरला एक एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतील अशा वेळेस या युनिट सेलला आपण प्रिमिटिव्ह ऑर सिंपल क्युबिक युनिट सेल असे म्हणतो. मग याचे लॅटिस पॉईंट पहा, लॅटिस पॉईंटमध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठं कुठं आहे?
at only at corner. फक्त कॉर्नरला स्पेशल पार्टिकल्स आहे. मग आपण इथे झेडची किंमत काढू, याला आपण रँक सुद्धा म्हणतो. झेड काय? नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन युनिट सेल. युनिट सेल मध्ये किती पार्टिकल्स प्रेझेंट आहेत एकूण, हे याची किंमत म्हणजे झेड. आपण त्याला रँक सुद्धा म्हणतो. मग झेडची किंमत आपण काढू. कॅप्चर पार्टिकल कुठे आहेत? एट कॉर्नर. किती कॉर्नर आहे? एट. कॉर्नरवर असलेल्या ऍटमचा कंट्रीब्युशन त्याच्या स्वतःच्या युनिट सेल मध्ये किती असतो? 1 एट. एकाच आठवा भाग. मग आठा एक आठ, आठा एक आठ. झेडची किंमत काय? एक. म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये एकूण ऍटम किती असतात? एक ऍटम असतात. दुसरा प्रकार बघू आपण, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल मध्ये लॅटिस पॉइंट कुठे कुठे असतात? एट कॉर्नर. कॉर्नर तर कॉर्नरला तर असणारच. एट कॉर्नर अँड सेंटर ऑफ बॉडी, अशा दोन ठिकाणी कॅप्चर पार्टिकल असणार आहे. पण कॉर्नरला आठ आहे आणि एक या युनिट्सच्या मधोमध सेंटरला एक बॉल, समजा आपण ज्या रूममध्ये आहोत सेंटरला एक बॉल आहे मधोमध असं गृहीत धरू. म्हणून अशा दोन ठिकाणी कॅप्चर पार्टिकल असतात. आपण झेडची किंमत काढू. झेड इज इक्वल टू कॉर्नर किती आहे? आठ बरोबर एक. त्याचा सहभाग कॉर्नरवरच्या ऍटमचा सहभाग 1 एट. अधिक अजून कुठे ऍटम आहेत? सेंटरला. सेंटरला जो असतो त्याच्या कॉन्ट्रीब्युशन इतर युनिट मध्ये नसतं. मग हाय तू कसा जाशील? मग आठा एक आठ, आठा एक आठ. म्हणजे हा एक आणि हा एक बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल मध्ये किती ऍटम असतात? दोन ऍटम असतात. तिसरा प्रकार आहे जर फेस सेंटर. क्युबिक युनिट सेल लॅटिस पॉइंट कुठे असेल? लॅटिस पॉइंट वा हा एक युनिट सेल असेल. इमॅजिन करा कॅप्चर पार्टिकल प्रेझेंट एट ऑल कॉर्नर्स. कॉर्नरला असणारच आहे. कुठलाही प्रकारचे युनिट सेल असेल तरी कॅप्चर पार्टिकल कॉर्नरला असतातच. त्याचबरोबर फेस. फेस म्हणजे मी तुम्हाला आधीच समजून सांगितले, फेस ज्या रूममध्ये आपण आहोत ह्या चार भिंती आहेत त्याचे फेस आहेत. समोरचा भाग फेस, जसा आपला चेहरा वरचा इच्छा आणि खालचा सार, असं सार सारखे झालं. त्याच्या सेंटरला एक एक कॅप्चर पार्टिकल असतात. बा या फेसला एक, खालच्या फेसला एक, हा समोरच्या पेशला आणि हा त्याच्या मागच्या पेशला, असे एकूण सहा पेशीस असतात आणि सहा पेशीसच्या सेंटरला एक एक कॅप्चर पार्टिकल असतो. मग आपण लॅटिस पॉइंट कुठे कुठे असतात? एट कॉर्नर. कॉर्नरला असणार आहे. अँड सेंटर ऑफ फेस. सेंटर ऑफ फेस. मग झेडची किंमत काय येणार आहे? झेड इज इक्वल टू एट कॉर्नर 1 एट कंट्रीब्युशन प्लस किती फेसेस आहेत? सहा. एकाचे एका फेसवर असलेले जे कंट्रोल पार्टिकल त्याचे सहभाग किती असतो? हा. मग बे एक ते बे त्रिक सहा. म्हणून झेडची किंमत येईल आठा एक आठ, आठा एक आठ. याचा एक अधिक याचं तीन, म्हणून झेडची किंमत येईल 4. म्हणजे जे फेस सेंटर क्युबिक युनिट सेल असतील त्याच्यामध्ये किती ॲटम असणार आहेत? 4 ॲटम असणार आहेत. चौथा प्रकार आहे एट सेंटर क्युबिक युनिट सेल. एट सेंटर ही एक युनिट सेल आहे.
परत परत याच्यासाठी काढतोय की तुमची कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे म्हणून एक इनर्शियल आहे. कन्स्टंट पार्टिकल कुठलाही प्रकारचे इनर्शियल असतील तरी कॉर्नरला असणार आहे. एका इनर्शियलला 8 कॉर्नर असतात आणि 8ही कॉर्नरला एक एक कन्स्टंट पार्टिकल असतो. त्याचप्रमाणे आपण एन सेंटर्ड पाहतो, इथं बघू आपण लॅटिस पॉईंट म्हणजे कन्स्टंट पार्टिकल कुठं कुठं असणार आहे त्याला आपण लॅटिस पॉईंट म्हणतो. एट कॉर्नर कॉर्नरला असणार आहेतच. And center of two opposite faces. सात faces के भी उतना ही दोन opposite faces चा center ला एक एक constant particle आता है. अगर मैं एक हाँ face भी दर्द तो तेरे center ला एक constant particle, हाँ दूसरा face भी दर्द तो तेरे center ला एक constant particle, आशे दोन विरुद्ध faces वर एक एक constant particle आता है. मग याचं झेड ची किंमत करू आपण. झेड साठी 8 कॉर्नर असतात, एकाचा सहभाग होणे अधिक दोन विरुद्ध फेस आणि फेसवरचे कन्स्टंट पार्टिकल असतील त्याचा अर्धा भाग त्या इनर्शियल मध्ये असतो. म्हणून 8 × 8 × 8 वेग एक अधिक एक म्हणजे जे 8 सेंटर असतात त्याच्यामध्ये किती ऍटम असतात, 2 ऍटम. हे चार प्रकार युनिटशेलचे अकॉर्डिंग टू द अरेंजमेंट ऑफ द ऍटम्स आहेत. अजून एक विशिष्ट प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत, त्याला हेक्सागोनल युनिटशेल असे म्हणतो. तो आपण पुढचा प्रकार हा एक्स्ट्रा आहे, हेक्सागोनल युनिटशेल. हा हेक्सागोनल युनिटशेल आपण ड्रॉ करणार आहोत. हा एक हेक्सागोनल क्यूबिक युनिट सेल आहे, त्याचे लॅटिस म्हणतो आपण. लॅटिस पॉइंट कुठे कुठे असतात, एट कॉर्नर कॉर्नरला असणार आहे. कॉमा सेंटर ऑफ बॉडी, बॉडीच्या मधोमध असणार आहे. अँड त्याचबरोबर सेंटर ऑफ टू ऑपोजिट फेसेस. दोन विरुद्ध बाजूच्या जे सरफेस असतील त्याच्या सेंटरला पण एक एक कन्स्टंट पार्टिकल. आता बघू आपण कॉर्नरला एक एक 2 3 4 5 6 कॉर्नर आणि खाली सुद्धा 6, 1 2 3 4 5 आणि 6. आपण क्यूबिक युनिट सेल मध्ये जो कॉर्नरला जो कन्स्टंट पार्टिकल किंवा ऍटम असेल त्याचा 1/8 पार्ट हा त्या युनिट सेल मध्ये कंट्रीब्युशन असतो. इथं कंडिशन वेगळी आहे, इथं अँगल 90 डिग्रीचा नसून 120 डिग्रीचा असल्या कारणानं कॉर्नरवर असलेल्या ऍटमचा 1/6 पार्टच त्या युनिट सेलचा हिस्सा असतो. म्हणून आपण इथं झेड काढणार आहोत. झेड इज इक्वल हाऊ मेनी कॉर्नर, 12. एका कॉर्नरच्या ऍटमचे किती हिस्सा त्या युनिट सेल मध्ये असतो, 1/6. याच्या सेंटरला 3 बॉडी सेंटरला 3 कन्स्टंट पार्टिकल किंवा ऍटम असतात म्हणून इथे 3 प्लस कोणत्याही दोन विरुद्ध पेशीच्या सेंटरला एक एक कन्स्टंट पार्टिकल असणार आहे. म्हणून 2 आणि जे पेशीसला असतात त्याचा नेहमी भाग त्या नेहमी सेलमध्ये असतात. म्हणून झेडची किंमत या ठिकाणी येईल 6 × 1 = 6 × 6 = 12 बे एक बे. म्हणजेच हा 2 3 आणि हा 1 हेक्सागोनल क्यूबिक युनिट सेल मध्ये एकूण 6 ऍटम असणार आहे. बहुतेकदा प्रश्न विचारला जातो की क्यूबिक युनिट सेल तो मग सिंपल असेल, बॉडी सेंटर असेल, फेस सेंटर असेल, हेड सेंटर असेल किंवा हेक्सागोनल असेल, याच्यामध्ये किती ऍटम्स असतात, झेड किंवा रँक म्हणतो आपण त्याला, इफेक्टिव्ह पार्टिकल्स प्रेझेंट इन द युनिट सेल ते विचारलं गेलेलं आहे. आता आपण टाइप ऑफ युनिट सेल अकॉर्डिंग टू द सेल पॅरामीटर्स नुसार युनिट सेलचे 7 प्रकार पडतात ते आपण पाहू. सेल पॅरामीटर्स कुठले कुठले आहेत, एज लेंथ आणि अँगल्स. तर पुढचा प्रकार पाहू आपण, टाइप ऑफ युनिट सेल अकॉर्डिंग टू
cell parameters. याचे सात प्रकार पडतात ते सात प्रकार को आपण याच्यासाठी एक टेबल मी आपणार आहे याच्या सुरुवातीला टाइप युनिट सेल टाइप ऑफ युनिट सेल को त्यानंतर याच्यामध्ये आपण एज लेंथ एबीसी त्याच्यानंतर अँगल्स अल्फा बीटा गामा याचं पुष्कळदा अनेक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले आहेत इथे एज लेंथ किंवा अँगल्स किंवा त्याचे प्रकार किती आणि पुढचा आहे नंबर ऑफ सिस्टीम नंबर ऑफ युनिट सेल अकॉर्डिंग टू द अरेंजमेंट ऑफ अटॅक्स ते आपण सुरुवातीला सिंपल क्यूबिक बॉडी सेंटर फेस सेंटर आणि हेड सेंटर असे चार प्रकार एका युनिसेलचे पाहिले त्याचे असे किती प्रकार पडतात तो आपण फर्स्ट क्यूबिक दुसरा टेट्रा हेड्रल तीसरा ऑर्थोरोम्बिक चौथा मोनोक्लिनिक पांचवा ट्राइक्लिनिक सातवा हेक्सागोनल आणि सातवा प्रकार याचा रोम्बोहेड्रल असे एकूण सात प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आता एज लेंथ क्यूबिक साठी एज लेंथ ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी आणि अँगल असेल अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री नंबर ऑफ युनिट सेल आपण याच्या नंतर पाहणार आहोत सेकंड याचं आता मी एज लेंथ व्हेरी करतो आणि अँगल्स कॉन्स्टंट ठेवतोय पाहता ए इज इक्वल टू बी असेल परंतु बी इज नॉट इक्वल टू सी एक सेन्स केला इथं याचा कॉन्स्टंट ठेवला होता आपण अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री हाय तसं असणार आहे आता पहा आपण परत एक क्वेरी करणार आहे ए इज नॉट इक्वल टू बी अँड बी इज नॉट इक्वल टू सी तिघं एजन समान नाही परंतु अँगल हाय तसे असते अल्फा बरोबर बीटा बरोबर गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री आता तिसऱ्यापासून आपण याला कॉन्स्टंट ठेवणार आहे आणि याला क्वेरी करणार अँगल्स मोनोक्लिनिक पासून चौथ्यापासून मग आता इथं ए इज इक्वल टू ए इज नॉट इक्वल टू बी अँड बी इज नॉट इक्वल टू सी हाय तसं म्हणजे कॉन्स्टंट ठेवणार आहे याला वेरी करणार आहोत आपण मग अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री बट बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री बीटा हा 90 डिग्रीचा नसतो पुढचं बघू आपण ट्रायक्लिनिक ट्रायक्लिनिक मध्ये हाय तसं ए इज नॉट इक्वल टू बी अँड बी इज नॉट इक्वल टू सी परंतु या ठिकाणी जो अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू नॉट इक्वल टू 90 डिग्री हे 90 डिग्री नसतात पुढचा आहे हेक्सागोनल या ठिकाणी एज व्हेरी होईल ए इज इक्वल टू बी बट बी इज नॉट इक्वल टू सी हे हा ए आणि बी समान असलेले असेल परंतु बी सी वेगळी असेल आणि या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू बीटा हे दोघं 90 डिग्रीचे असणार आहेत परंतु जो गॅमा असेल तो 120 डिग्री सेंटीग्रेडचा असतो मी तुम्हाला सांगितले ज्यावेळेस आपण हेक्सागोनल युनिट सेल पाहिलं त्यावेळेस आणि शेवटचं रोम्बोहेड्रल या ठिकाणी ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी तिघं समान असतात आणि जो अँगल असतो तो अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा बट नॉट इक्वल टू 90 डिग्री परंतु हे 90 डिग्रीचे नसतात आता आपण नंबर ऑफ युनिट सेल पाहू हे तर स्पेशल पॅरामीटरनुसार याचे सात प्रकार आहेत परंतु आपण अकॉर्डिंग टू ॲटम अरेंजमेंट चार प्रकार पाहिले म्हणजे हे सात आणि ते चार सात गुणिले चार 28 यायला मिळेल परंतु प्रॅक्टिकली इथं 14 प्रकारचे क्रिस्टल सिस्टीम आपल्याला पाहायला मिळतात ते आपण या ठिकाणी पाहू नंबर ऑफ युनिट सेल हा जो क्यूबिक असतो
याला तीन प्रकार से क्यूबिक यूनिट सेल असतात अकॉर्डिंग टू द अरेंजमेंट ऑफ द एटम्स. तीन पुढे कुठले मिश्रण मध्ये लिहितो एससीसी सिंपल क्यूबिक क्रिस्टल स्ट्रक्चर यूनिट सेल, नंतर एफसीसी फेस सेंटर्ड क्यूबिक क्रिस्टल स्ट्रक्चर क्यूबिक यूनिट सेल, आणि बीसीसी बॉडी सेंटर्ड क्यूबिक क्रिस्टल स्ट्रक्चर. असे याचे तीन प्रकार असतात लक्षात ठेवण्यासाठी मी इथे तीन लिहितोय. एकूण आपल्याला 14 पाहिजे, त्याच्यापैकी हे तीन असतात. दुसरं टेट्राहेड्रल आहे. टेट्राहेड्रल मध्ये दोन असतात, एक सिंपल क्यूबिक क्रिस्टल स्ट्रक्चर आणि दुसरा असतो बीसीसी बॉडी सेंटर क्यूबिक क्रिस्टल स्ट्रक्चर. ऑर्थोरोमिक सर्वात जास्त चारचे चार प्रकारचे युनिट सेल याचे असतात, म्हणजे सिंपल क्यूबिक युनिट सेल, नंतर बॉडी सेंटर्ड युनिट सेल, फेस सेंटर्ड युनिट सेल आणि एंड सेंटर्ड युनिट सेल. असे चारही प्रकार आपल्याला ऑर्थोरोमिकमध्ये पाहायला भेटतात. त्याच्यानंतर होमोक्लिनिकमध्ये दोन प्रकार आपल्याला पाहायला भेटतात, एक सिंपल क्यूबिक युनिट सेल त्याला एस सी सी म्हणतो आणि दुसरा आहे ई सी सी एंड सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. आता उरलेले जे तीन आहेत तसे एक एक प्रकारचे आपल्याला क्रिस्टल लॅटिस किंवा क्रिस्टल सिस्टीम पाहायला भेटते, ते सिंपल क्यूबिक युनिट सेलचीच असते. मग इथं सुद्धा एक एस सी सी, इथं सुद्धा एकच आहे, पण याला आपण काही वेळेस मिक्स्ड प्रकारचा सिंपल क्यूबिक युनिट सेल म्हणण्यापेक्षा मिक्स्ड युनिट सेल म्हणतो. आणि खालचा जो रोबोहायड्रल आहे याचा सुद्धा एकच आणि तो असतो एस सी सी सिंपल क्यूबिक क्रिस्टल स्ट्रक्चर. अशा पद्धतीनं हे सात आणि अकॉर्डिंग टू द अरेंजमेंट ऑफ द ॲटम्सच्या एकूण प्रॅक्टिकली आपल्याला किती 14 प्रकारचे पाहिजे. खाली एक ओळ लिहून आपण देअर आर टोटल एकूण 14 क्रिस्टल सिस्टीम. एकूण क्रिस्टल सिस्टीम किती आहे 14. आर कॉल त्यालाच आपण ब्रॅव्हिस या शास्त्राने हे मांडलं म्हणून त्याचं नाव देण्यात आलं आर कॉल ब्रॅव्हिस लॅटिस. म्हणून याला ब्रॅव्हिस लॅटिस असे म्हणतात. पुढचा पॉइंट आहे रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ ॲटम अँड ॲज लेंथ ऑफ अ युनिट सेल ॲज वेल ॲज पॅकिंग फ्रॅक्शन ऑर पॅकिंग इफिशियन्सी. आपण एकाच ठिकाणी तिघे टॉपिक पाहणार आहोत. तर चला पाहूया रिलेशन म्हणजे संबंध बिटवीन रेडियस ऑफ ॲटम अँड एज लेंथ ऑफ युनिट सेल पॅकिंग फ्रॅक्शन ऑर पॅकिंग इफिशियन्सी. हे घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वप्रथम रेडियस ऑफ ॲटम आपण खालच्या वर्गात पाहत आलेलो आहोत, तरी आपण थोडक्यात पाहू. समजा हा मॉलिक्यूल ए असेल, हा त्याचं सेंटर असेल, सेंटरपासून त्याच्या बाह्य वर्तुळापर्यंत बाह्य रेषेपर्यंत जो अंतर असेल त्याला आपण म्हणतो रेडियस. ज्याला आपण म्हणतो रेडियस हे आपल्याला माहीत असेल. त्याचबरोबर या सेंटर जे असेल हे सुद्धा एक रेडियस असेल. दोन रेडियस मिळून एक डायमीटर तयार होत असतो. तर आपण पाहू, इमॅजिन करा हा एक मॉलिक्यूल असेल, ॲटम असेल, हा दुसरा ॲटम असेल, हा याचा सेंटर पॉईंट, हा याचा सेंटर पॉईंट, इथून इथपर्यंत हा मॉलिक्यूल बीचा रेडियस असेल आणि इथून या अंतरापर्यंत त्याच्या बाहेर कक्षेपर्यंत हा याचा रेडियस असेल. मग एका ॲटमचा रेडियस कसा काढतो आपण, की हे अंतर इथून इथपर्यंत काय अंतर असेल डी, याचा निम्मे भाग रेडियस काढायचा असेल तर रेडियस इज इक्वल टू डी अपॉन टू.
जो डायमीटर एक इक्विलिब्रियम जो डिस्टेंस है त्याचा निम्मी भाग या दोनने जर आपण डिवाइड केलं तर एका ॲटमचा रेडियस असणार आहे असे इमेजिन करा हे दोघं ॲटम सारख्या आकाराचे आहे याच्यानुसार आपण आता रिलेशन रिलेशन बिटवीन द रेडियस ऑफ ॲटम आणि एज लेंथ पाहणार आहोत फर्स्ट प्रिमिटिव और सिंपल क्यूबिक यूनिट सेल मध्ये आपण रेडियस ॲटमचे रेडियस आणि त्याच्या एज लेंथचा संबंध रिलेशन काय ते पाहू ही एक युनिट सेल आहे कुठल्या प्रकारची सिंपल सिंपल मध्ये काय असतात जे कंटेन पार्टिकल असतात ते फक्त कॉर्नरला असतात ऍट कॉर्नर आता मी कुठल्याही तरी दोन मॉलिक्यूल कन्सिडर करणार आहोत आणि ते दोघं मॉलिक्यूल एकमेकांना किंवा ते दोघं ॲटम्स एकमेकांना टच करतायत असे आपण गृहीत धरू इमॅजिन करा हा एक ॲटम असेल या कॉर्नरला हा त्याचा सेंटर पॉईंट हा दुसरा ॲटम असे इमॅजिन करा हा एक दुसरा ॲटम असे दोन ॲटम आपण तो एकच कॉर्नर लक्षात घेऊ दोन कॉर्नर त्या ठिकाणी दोन ॲटम असणार आहेत या दोन कॉर्नरवरचे दोन ॲटम ते एकमेकांना स्पर्श करतायत असं आपण गृहीत धरू त्याच्या रेडियस आणि एज लेंथचं आपण रिलेशन पण इथून इथपर्यंत जी एज लेंथ असेल तर आपण काय म्हणतो ए मग याचा रेडियस कसं येईल पा या ॲटमचा रेडियस हा आणि या ॲटमचा रेडियस हा आणि एज लेंथ संपूर्ण म्हणून एची किंमत काय टू आर कारण दोन आर या ॲटमचा रेडियस हा या ॲटमचा रेडियस हा म्हणजे जी एज लेंथ आहे ती कोणाच्या बरोबर आहे टू आरच्या बरोबर आहे म्हणून आपण रिलेशन करायचं असेल तर आर इज इक्वल टू ए बाय टू असं रिलेशन आपल्याला मिळतो मग आपण आता पॅकिंग इफिशियन्सी किंवा पॅकिंग फ्रॅक्शन या इन्व्हेन्शनमध्ये एकूण किती ॲटम्स भरलेले आहेत आणि किती जागा खाली याला आपण पॅकिंग फ्रॅक्शन किंवा पॅकिंग इफिशियन्सी म्हणतो तर आपण पॅकिंग फ्रॅक्शन बघू पॅकिंग फ्रॅक्शन हा एकच्या तुलनेत काढलं जातं आणि पॅकिंग एफिशियन्सी 100% याचा फॉर्म्युला आहे की व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय ऍटम और कॉन्स्टंट पार्टिकल आपण व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल अशा पद्धतीनं हे याचा फॉर्म्युला आहे आता मग आपण सिंपल क्यूबिक युनिट सेलचं पॅकिंग फ्रॅक्शन काढू बी पी एच लिक्विड शॉर्टमध्ये तर झेड इनपुट झेड काय नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन द युनिट सेल कारण वेगवेगळ्या प्रकारच्या युनिट सेलमध्ये वेगवेगळे नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट आहेत आपण आताच पाहिलं आहे त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय ॲटम एक ॲटम किती व्हॉल्यूम ऑक्युपाईड करतो 4/3 पाय आर क्यूब हे फिक्स आहे एका स्पेरिकल ॲटम असेल त्याचा व्हॅल्यूम आपण 4/3 पाय आर क्यूबनं काढतो मग ॲटम किती आहे ते आपण इथं मांडणार आहोत आपण व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल व्हॅल्यूम कुठल्याही युनिट सेलचं चौकटी वस्तू असेल त्याचा आकारमान काढायचा असेल तर आपण लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची मग लांबी वा ए उंची ए रुंदी ए तिघं समान आहेत क्यूबमध्ये ए इजगोडू बी बी इजगोडू सी असतात पण आपण त्याला ए ही गृहित धरतो आणि अशा पद्धतीने ही मांडणी केली तर सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये झेडची किंमत एक मी या 4/3 थ्री खाली लिहितो त्यानंतर पाय आर क्यूब आणि एची किंमत आपण इथं काढली आहे सिंपल क्यूबिक युनिट सेल म्हणजे एची किंमत काय असेल टू आर असेल मग एची किंमत असेल टू आर चार क्यूब मग या ठिकाणी आपण लिहिणार 4/3 आपण थ्री दोनाचा वर्ग आठ आर दोनाचा घन आठ बेगबे बेदू चार आणि चार दोन्ही आठ मग इथं हा आर काय असेल हा आर काय असेल चार आणि चार चार दोन्ही आठ काय असेल सिंगल पॅकिंग फ्रॅक्शनमध्ये वरती पाय असेल आणि खाली तीन दोन्ही सहा ही किंमत जर आपण टाकली पायची किंमत असते 3.14 अपॉन 6 हे जर आपण सोडवलं तर आन्सर येतं 0.52 हे एकच्या तुलनेत आपण पॅकिंग फ्रॅक्शन काढतो याचं पॅकिंग इफिशियन्सी जर विचारलेली असेल तर
तर आपण साधं काय करतो जे पॅकिंग फ्रॅक्शन असतं त्या पॅकिंग फ्रॅक्शनला आपण 100 ने मल्टीप्लाय करतो आणि आपलं जे उत्तर येणार आहे ते किती येईल 52%. अशा पद्धतीने बहुतेक वेळेस पॅकिंग इफिशियन्सी किंवा पॅकिंग फ्रॅक्शन विचारलं जातं. आता या युनिट सेलमध्ये एकूण ॲटम्स जे उपस्थित असतील, समजा एक ॲटम आहे त्याने किती जागा घातली आहे 52%. मग काही वेळेस पर्सेंटेज ऑफ व्हाईट विचारलं जातं, व्हाईट म्हणजे काय विचारला, पर्सेंटेज ऑफ व्हाईट ती किती असेल 100 हे वजा का 100 - 52 काय 48%. म्हणजे काही वेळेस पर्सेंटेज ऑफ व्हाईट म्हणजे रिकामी जागा, ॲटमने किती जागा आपली 52%, म्हणजे रिकामी जागा त्या ॲटममध्ये किती असते 48%. आता आपण पाहू बॉडी सेंटर टू बी मिनिशन BCC बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल. बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेलमध्ये कॉर्नरला कस्टर्ड पार्टिकल असतात आणि सेंटरला असतात. मग आपण असंही कॅज्युम करू हा एक सेंटरचा मॉलिक्युल आहे, हा एक कॉर्नरचा आणि हा एक कॉर्नरचा. या रूममधून या कॉर्नरपासून त्या विरुद्ध कॉर्नरच्या खाली असं एक आपण बॉडी डायगोनल म्हणतो, आपण त्याला बॉडी डायगोनल पाहणार आहोत. तर मी सर्वप्रथम हा सेंटरचा ॲटम या पद्धतीनं काढतोय, हा या कॉर्नरचा आणि हा या कॉर्नरचा, आणि हे काय बॉडी डायगोनल. आता पहा या ॲटमचा रेडियस हा असेल इथून इथपर्यंत, या ॲटमचा हा एक रेडियस आणि इथून इथपर्यंत दुसरा रेडियस आणि ह्या ॲटमचा हा एक रेडियस, असे एकूण 4 रेडियस आपल्याला पाहायला मिळतात. पहा या ॲटमपासून या ॲटमपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला किती एजेस क्रॉस करावे लागतात, 1, 2 आणि 3. म्हणून आपण इथं असं 4 वर्ग 16 आणि 8. मग दरफॉर आर स्क्वेअर या ठिकाणी 3/16 a² आता याचा स्क्वेअर गेला म्हणजे याचं पण स्क्वेअर जे आर हा काय होईल √3 a आपण 16 वर्गमूळ काय 4 जे आरचं रिलेशन आपल्याला अशा पद्धतीनं √3 a² लक्षात ठेवण्यासाठी बा आपण या पॉईंट ते आपण किती एजेस क्रॉस करतो 1, 2, 3 √3 a/4. आता आपण पॅकिंग फ्रॅक्शन बघू. पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू z(4/3πr³/s³. हेच रिलेशन आपण असं सुद्धा काढू शकतो a = 4r/√3a. √3 या पद्धतीनं हे रिलेशन आपण a = 4r√3 असं काढू शकतो. आता a ची किंमत मी या ठिकाणी ठेवणार आहे, त्याच्या आधी झेड बॉडी सेंटरमध्ये झेड ची किंमत किती असते, किती कस्टर्ड पार्टिकल असतात, 2. 8 कॉर्नरचा 1 आणि सेंटरला 1, त्याच्यामुळे 2 कस्टर्ड पार्टिकल असतात, म्हणून झेड ची किंमत 2. मी सिम्प्लिसिटीसाठी या 3 ला खाली ठेवतो πr³. (2×4πr³/3) and this a³. आता a च्या ऐवजी आपण ही किंमत या ठिकाणी ऍड करणार आहोत रिअरेंजमेंटनुसार, म्हणून 2×4πr³/3√4r√3³. मग परत 4×8 8πr³
4 into 4 कारण आपल्याला जेवढा सोपन कॅन्सल करताना होईल तेवढा आपल्याला लवकर सुटेल म्हणून 4 into 4 into 4 हा आर क्यू हा अंडर रूट 3 वरती जाईल त्याच्यामुळे क्यूब आहे ना मग 3 अंडर रूट 3 अशा पद्धतीने मी लिहून घेतो आता कॅन्सल काय झालं आर क्यूब कॅन्सल झाला आर क्यूब कॅन्सल झालं 4 आहे 4 4 2 8 2 1 2 2 4 त्यानंतर हा 3 अंडर रूट 3 into 3 काय 3 म्हणजे हे कॅन्सल हे 3 कॅन्सल आता शिल्लक काय होणार बघा पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू वरती फक्त 5 शिल्लक आणि अंडर रूट 3 5 into 3 आणि खाली 4 2 8 याच्यामध्ये जर आपण किंमत टाकली 5 ची किंमत 3.14 into 3/8 हे जर आपण सोडवलं तर पॅकिंग फ्रॅक्शन आपलं काय येईल 0.68 आणि पॅकिंग इफिशियन्सी काय त्याला 100 म्हणून गुणाकार करायचा 0.68 into 100 = 68% ही अशी पॅकिंग इफिशियन्सी येणार आहे त्याचबरोबर काय परसेंटेज ऑफ व्हाईट्स विचारतात बॉडी सेंटरचं तर काय येणार आहे पहा युनिट सेलमध्ये किती जागा आपली 168% मग उर्वरित किती असेल 32% मग परसेंटेज ऑफ व्हाईट इज 100 - 68 म्हणून परसेंटेज ऑफ व्हाईट 100 - 68 = 32% जे बॉडी सेंटर इक्विपमेंट शेल असतं त्याच्यामध्ये परसेंटेज ऑफ व्हाईट 32% असतं पुढचं आहे हे सेंटर क्यूबिक युनिट सेल हे एक युनिट सेल आहे आपल्याला माहित आहे हे सेंटर कशाला म्हणतो एक कॉर्नरला एक अक्षर पार्टिकल असतील आणि परसे केसच्या सेंटरला एक अक्षर पार्टिकल असतील आपण कुठला तरी एकच केस कन्सिडर करू मी हा केस कन्सिडर करतोय वरचा आणि त्याच्यापैकी सेंटरला एक अक्षर पार्टिकल मी त्याला असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय की हा एक ॲटम जो सेंटर केसच्या सेंटरला आहे हा दुसरा ॲटम हा दुसरा ॲटम हा कॉर्नरला असलेला आणि हा तिसरा ॲटम त्या कॉर्नरला असलेला आणि हा फेस डायगोनल आपण एसआरडी बॉडी डायगोनल पाहिलं फेस डायगोनल कर्ण या ठिकाणी आहे याचा या ॲटमचा रेडियस हा असे या ॲटमचे दोन रेडियस असतील हा एक हा इथून हा दुसरा इथून इथपर्यंत आणि इथून याचा अर्थ पहिल्या ठिकाणी हा जो आपण बाहेर जर पाहिलं तर हा जो ट्रायंगल आहे तो असा दिसतो हा 90 डिग्रीचा असतो बरोबर याची एजेंट ए याची एजेंट ए आणि हा डायगोनल कर्ण आहे कर्ण आपण म्हणतो पायथागोरस थेरम पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपल्याला माहिती आहे काटकोणच्या समोरची जी बाजू असेल म्हणजे कर्णाचा वर्ग हा इतर उरलेल्या दोन बाजूच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो हे आपल्याला माहिती आहे म्हणजे या पॉईंट ते या पॉईंट पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला हा एक ए आणि हा एक ए एज लेंथ दोन एज लेंथ आपल्याला क्रॉस करावे लागतात म्हणून आपण पायथागोरस थेरम आपण असं लिहू शकतो ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू 4r² कारण 4r येणार आहे 4 रेडियस आहेत ना म्हणून 4r मग हे येईल 2a² 4 चा वर्ग 16 r² तर या ठिकाणी 2a² इज इक्वल टू 4 चा वर्ग 16 r² म्हणून ए स्क्वेअर इज इक्वल टू 16/2 r² b² 16 म्हणजे ए स्क्वेअर इज इक्वल टू 8 r² आता अंडर रूट काढून घेऊ वर्ग काढून घेऊ आता आपण याचा वर्ग काढून घेऊ
A is equal to L of R is to 2 into under root 2 R. म्हणून R ची किंमत येईल, म्हणून R ची किंमत येईल A upon 2 under root 2. आपण या संख्येला डिवाइड एंड मल्टीप्लाय बाय अंडर रूट 2 करू. आपल्याला रिलेशन समान मिळवायचा असल्याकारणाने आपण अंडर रूट मल्टीप्लाय केलं, डिवाइड एंड मल्टीप्लाय एका संख्येने केलं अंडर रूट 2 ने. तर काय होईल, a इंटू अंडर रूट 2, अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2, 2 2 2 4 आर ची किंमत या पद्धतीने आपण काढू शकतो. पा, लक्षात ठेवण्यासाठी परत याचं रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ ऍटम आणि एल्डेन रिलेशन कसं करतो आपण, या ऍटम पासून या मॉलिक्यूल पासून किंवा या ऍटम पासून या ऍटम पर्यंत पोहोचण्यासाठी आपण दोन एल्डेन क्रॉस करतो, म्हणून अंडर रूट 2 ए, त्याला आपण अंडर रूट 2 ए असं पण लिहू शकतो. आता आपण पॅकिंग फ्रॅक्शन करू. अशी आपण एची किंमत त्या ठिकाणी काढलेली आहे. पा, इथं पहा, इथं आर इज इक्वल टू अंडर रूट 2 ए अपॉन 4. याची किंमत काढायची असेल तर हा फोर इथे येईल, फोर हा आणि हा अंडर रूट 2 खाली येईल. आता आपण पॅकिंग फ्रॅक्शन पाहू. त्याचा फॉर्म्युला आपण याच्या आधीच पाहिला आहे, झेड इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यू आणि खाली व्हॅल्यू ऑफ पाय बाय युनिट सेल, व्हॅल्यू ऑफ युनिट सेल आपण एक लिहून दिला. याची किंमत आपण ही टाकणार आहोत, हे सेंटरमध्ये झेडची किंमत असते 4 पाय आर क्यूब अपॉन 3 इंटू ए ची किंमत ही टाकणार आहोत आपण 4 आर अपॉन अंडर रूट 2 चा क्यूब. काय होईल, 4/4 पाय आर क्यूब अपॉन, याला मी परत असं लिहितो 4/4 आर क्यूब आणि हा अंडर रूट 2 वरती जाईल, अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2, हे अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2 याची किंमत 2 असते, ते आपण असं लिहिलं. तर या ठिकाणी बघा, 4 × 4 = 4 × 4 = 4 × 4 = 4 त्यानंतर बे एक बे बे दुनी 4, या दोनला परत आपण असं लिहू शकतो समकक्ष असतात अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2. हे रिलेशन मिळवण्यासाठी आपण तरतूद करतोय, मग एक अंडर रूट 2 कॅन्सल होईल, एक अंडर रूट कॅन्सल होईल. आता शिल्लक या ठिकाणी काय आहे, तर आर क्यूब हा आर क्यूब काय शिल्लक अशी होती, पाय अपॉन इथं 3 इंटू अंडर रूट 2 रिलेशन मिळाला आपल्याला, पाय 3 इंटू अंडर रूट 2 किंमत टाकली आपण 3.14 पायची किंमत 3 × √2, तर ही किंमत येते 0.74. पॅकिंग फ्रॅक्शन आलं आपलं 0.74. पॅकिंग इफिशियन्सी काढायची असेल तर 100 काढतो आपण, म्हणून 0.74 × 100, तर ही किंमत येईल 74%. पुढे विचारलं तर परसेंटेज ऑफ वाईस ते किती झालं आपण, परसेंटेज ऑफ वाईस ही 75% जागा युनिटशेलमध्ये ॲटम्स किंवा कस्टर्ड पार्टिकलनी भरलेली आहे, तसे खाली किती असेल, मग 100 − 74 इज इक्वल टू हाऊ मेनी, 26%. अशा पद्धतीने आपण परसेंटेज ऑफ वाईस पाहत आहोत. आज इथं हा लेक्चर संपतो आहे, पुढच्या वेळेस आपण नेक्स्ट टॉपिक पाहू.